आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी. 10वी 12वीच्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीत परीक्षा रद्द करून सरसकट पास करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ब्रेकिंग बातमी येत आहे. मोठी बातमी आहे. 10वी आणि 12वी संदर्भात एक मोठा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. शालेय शिक्षण विभागासोबत ही बैठक सुरू आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेवरती या संदर्भातला मोठा निर्णय होणार का, हाच अर्थातच आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बैठकीमध्ये तोच निर्णय 10वी 12वीच्या परीक्षेच्या संदर्भातला नेमकं काय धोरण अवलंबायचं या संदर्भातला आहे. कारण त्याला विरोध परीक्षा घेऊ नका म्हणून अनेक राजकीय पक्ष, त्याचबरोबर रोहित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, यांनी त्या संदर्भातलं शिक्षण मंत्र्यांकडे त्या पद्धतीची मागणी केली. अशा पद्धतीची माहिती मिळते की पुढच्या महिन्यात या 10वी 12वीच्या परीक्षा होत आहेत का ती रद्द होत आहेत, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परीक्षांसंदर्भात काही पालकांनी सुद्धा त्यांची मागणी केलेली आहे की ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या न घेता थेट मुलांना विद्यार्थ्यांना पास करावं. मात्र एक वर्ग असाही आहे की यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, त्यांची जी गुणवत्ता आहे ती मात्र कळणार नाही असंही अनेकांचं म्हणणं आहे. या संदर्भात काही खल होऊ शकेल का? नक्कीच प्रश्न, हाच खल महत्वाचा आहे की जो हुशार विद्यार्थी आहे त्याचा बुद्ध्यांक चांगला आहे, या सर्व पार्श्वभूमीवरती जी मेहनत करणारा 10वी 12वीतला विद्यार्थी आहे त्याची पुढची जी गुणवत्ता आहे ती या मार्कावरच ठरली जाते. आणि त्या दृष्टिकोनातनं हा कल महत्वाचा चर्चेला सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार आता केंद्र सरकार बरोबर बसून काय नेमकं धोरण अवलंबत आहे आणि 10वी 12वीच्या परीक्षा पुढे ढकलत आहेत की रद्द करतायत, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरचा जो निर्णय आहे तो अंतिमता कॅबिनेटमध्ये होऊ शकतो अशा पद्धतीचं बोललं जात आहे. त्यामुळे ही आजची चर्चा महत्वाची आहे. तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरसकट पासचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल.